काणयेचे नाव नॉनस्टिक तो, बरोवपी बाय नयना आडर कार सादर करपी अक्षय वाटवे मोती दोगरा देवन चलत स्टेशन रोड वयले एका बिल्डिंगेत बिस्मिल्ला भीतर सरली पाचवे माळयेर तिका वचूक जाय असले कालूच फातिमा बीन तिका तो फ्लॅट दाखवून हाडिल्लो आयदाना घासप सान्न मारप आणि पैऱ्यां जमीन पुसप हे कामा खातीर काली उलवणी करून आयल्ली आयज बिस्मिल्लाचो त्या फ्लॅटात कामाचो पहिलो दीस तशी बिल्डिंग लिफ्ट आशिल्ली फातिमा वांगडा ती काल लिफ्टीतूनच वयर गेल्ली पण त्या पाच मिनटां भितर तिचे काळीज भिरांतेन कितलेशेच फावट धडधडले कालची आपली आवतीकाय याद करून बिस्मिल्ला आपले भीतरच हसली पाच माळयो चढून बिस्मिल्ला उमेदीन वर आयली वीस वर्षांची जाय मेरेन दोन भुरग्यांची आवय झाली ती हालीच मोती दोंगरार राहूक आयिल्ली आवयल्या घरात दोन वेळेचे जेवण तरी मेळटाले पूण घोवागेर मात तेवूय मेळपाक मारमार तशाच घोव सोऱ्याचे आशेचो हरशी एक फिशाल पेंटर पूण आळशाचो पाय कोणा तरी मडगावा शहरात ताका हाडिल्लो मोती दोंगरार खोप चाळेतले के कुडीत ताणी बिराड थाटिल्ले एक दोन महिने बरे गेले पूण आळश्याच्या पायात सोऱ्याची मागीर कामाक लागली चुट्टी घरात भुरगे बाळांक जेव खाव घालताना हात मोटवे जाऊक लागले तसे बिस्मिल्लक चिटमिटे पडपाक लागले तेन्ना फातिमा बीन तिका हे काम दाखवले अख्खे जिणेत अशा दुसऱ्यागेर वावराक वचपाची तिची पहिलीच खेप बिस्मेल्लान दारा वयली कामपेण वाजयली पीक 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 असा आवाज घुमलो दार उघडतच मालकिणीक आपलो मोवाळ हासो दाखवच्या तयार बिस्मेल्ला रावली दार उक्ते झाले आणि ये टायम हे अनेका साडे सात बजे हाती बोली ती नरे अब पावणे आठ बजणे को आया ऐसा नहीं चलेगा हा? चलो अभी सट सट काम करो साफ करना काम तीख उतरा बिस्मिल्ला आपल्या मनाक थारायताली था रेने दे हमना कितना भी करे सो नोकर माने वो कत्ते भी कहो हमना सुनना पडता ऐसे अंदर आओ. मालकिन बिस्मिल्लाक भीतर रांचे कुडीत घेवन वसप लागली तिचे फाटोफाट वतली बिस्मिल्ला भितरल्यो वडल वडलो कुडी थंयची सजावट विस्फारीत नदरेन पळयत उरली मान्य आणि संडास पळोवन तर ती सामकीच घुंवली ती रावता ते कुडी पूण कितली चकचकीत मनातल्या मनान त्या चकचकीत मान्यान आपल्या सगळ्यांची हातोणा पातळली बिस्मिल्लान ये यहां सिंक मे बंथन मांजने का समजी वुली ये, स्क्रबर और ये लिक्विड बर्तन का साबून ऐसा थोडा थोडा लेन प्रात्यक्षिक दाखलेातली आयदना पळली सगळी स्टिलाची तोप असले तांचे पोन तांब्याचे तिका आपल्या घरची आयदना याद झाली थाळयो बशयो एनामोलचो दोन चार कवचेचे ग्लास आणि आलुमिनचे तोप एक पितचे पिंप तेव्हा तिचे आवयन दिले बिस्मिल्ला आयदानं घासपाक लागली तिका आपल्या आवयचे उतर याद जाऊनाय चमका ना की आयना बिना कोस्मिल्लाचा हात नेटान चलपाक चल लागलो गोबर ना माती ना नळकुटो ना सुटसुटीत घासप आयदानं तिने सगळी आयदाना लख घासली इथल्यान तिची नदर कोनशान दवरल्या तव्याचेर गेली या ला कैसा तवा छोड रखा येणे तवो मुखार ओढलो वूल घेतले आणि खर खर करून तो घासूंक लागली किता कंधा करी सो म्हणी तिने तव्याचे नेट घालो आता मधली वचून सकयली पन्नो दिसूंक लागलो जुस्त तिच्या तव्या भाषे दिसपाक आणि थोडे दिस तरी वतले तिने तवो धुलो आणि तो, तो असोच नियाळतानाच तिचे मालकिणीची किळांस कानाकडे ऐकून तिने आंग काढले ये ये क्या किया तुने कौन बोला तेरे को ये को वाट लगाई रे तुने मेरे तवे की मैं क्या किया सो ये बोबडी मारती बिस्मिल्ला घुसपली चकचकीत आयदना घासपाची खोस घस्स करून व्हावून गेली तिचे तोंड पळून मालकिणीक वावराडी ही माझी गरज याद झाली काळजात खतखत्या रागाक थण करीत मातशे मोव जायत तिने समजायले अरे ये नॉनस्टिक तवा है इसको कोटिंग रहता है कोटिंग इसपर डोसा बनाने का देखो ऐसा म्हणी तिने एका डब्यातल्या पोळ बाहेर काढलो ले खाके देख म्ह तो बिस्मिल्लाच्या हातार दवरलो तो पोळ पळयताच बिस्मिल्ला त्या पोळ्याची याद झाली गोया येताना वाटेर एका हॉटेला मुखार बस थारिल्ली तेना तिने तो एका मनशा मुखार भाजी घालून गुठलाई करकरीत पोळ पोड़ो पळोवन तिने घोवाक विचारले आजी इसे क्याक तेजी डोशा हुना ताणे फुडे म्हण तसे तिच्या भुरग्या मनान तिच्या नकळत मान हालयली तसो दात कर करून म्हणले तेरा बाप दिया सो पैसा आहे मेरे पास दे तू आपले ताकी भायलो हे तिका ताच्या वयल्यान कळले खा घे तू मालकिणीन म्हणले तसे बाद मे खातू बच्चे को जा जातू म्हणीत बिस्मिलला निरशे हसली ये खा तू और भी है बच्चो टाइम दुंगी मैं मालकिणी म्हणले तसे बिस्मिल्लान डोसो अळंग जिबेर दवरलो कितलो रुचीक कुरकुरीत इसके अंदर वैसेच सब्जा डाली तो हॉटेल होसा डोशा बिस्मिल्लान जिबेर डोश्याची रुच उरली सान्न मारून जमीन पुसून जाता म्हणसर मालकिणी नेसून तयार झाली बा म्हणित बिस्मिल्ला थंच घुटमळली हा अच्छा अच्छा मुझे बी लेट होताय म्हणीत मालकीण तुरुत तुरु करून दाराकडे गेली दार उक्ते करून त्याने बिस्मिल्लाक म्हले कल साडेसात बजे आना बिस्मिल्लाचे तोंड म्हणून युई खाय सो डोशा मेरे बच्चे तो खाणारे वाटभर डोश्याचे पिकासांव करीत बिस्मिल्ला घरी गेली कामाक लागिल्ल्याक बिस्मिल्लाक दोन तीन महिने गेले इतले मजगती कोणाक सांगून तिच्या घोवान शेणू करून घेतिल्ले शेनाचे तांदूळ हाडिल्ले फावटी तिच्या डोश्याची रूच उसळी मारून वयर येताली आणि दोळ्या मुखार नॉनस्टिक तवो दिसतालो एक दिन उडत की दाली लाके डोशा बनानारीच पण नॉनस्टिक तवो तो तसो तिचे कडेन तवो आशिल्लो पण पत्र्याचो आणि दवरून गरम आसतना उदक मारिल्ल्यान त्या तव्याक कायलीचो आकार आयिल्लो तातून वडे काडपाचे डोशा कसो जातलो एक नान इश्टीक तवा हुनाच तिने मनांत थारायले दुसऱ्या दिसा तिने मालकणीक विचारले अय जी नॉन इष्टिक तवेको कित्ता पेडेसो तीन सो चारस मालकिणीन म्हणले तव्याचे मोल ऐकून बिस्मिल्लाचे काळीजूच हलिल्ले या लागा नॉनस्टिक तव्या खातीर हात फाटी ओढले तरी त्या तव्याचे सपन सपनच्या काळजात लव लव आकार घेत आशिल्ले मालकिणीन रोखडच नवो नौ नॉनस्टिक तवो हाडिल्लो पण पोरणो तो तसोच वटणीक हुमकळून दवरिल्लो तो तो तरी मालकिणीन आपल्याक आशिल्लो असे तिका दिसताले पण व नॉनस्टिक तवा मजे देणारी म्हणून विचारपाक मात तिका धाडस नसले गेले वर्षभर एक दोन रुपया गाठीक तिने तीनशे रुपया जमयले कितले त्रास पडले ते लिपोन दवरताना चुकून गोवाच्या कावळ्या नदरेक पडले जाल्यार फारच म्हणपाचे आता मात नॉनस्टिक तव घेतलीच म्हणून थारले तिने मार्केटात वचून तवो पळून आयली ती तुम्ही डोसा देणारी मै म्हणून भरग्यांच्या धार काढटली ती पण नशिबातूनच ना थं कोण किती करतलो तवो हाडली म्हणून दिसाच शायनाक तिचे दुवे कडकडून जोर वखद वरसत करता म्हणजे तीनशे रुपयाचे उदक झाले नॉनस्टिक तव्याच्या सप्नाचे ते चर चर करून शिपडले पण सपून असते ताणे परते मूळ धरले बिस्मिल्लाच्या काळजात तिने उमेद सोडी नसताना परते गाठीक पैसे पुंजवपाक सुरवात केली पण शे देडशे जाता म्हणजे कावळ्यान झोपे मारची तसे घोवां ते फारायले वेल्यान कायकू बोबडी मारतय म्हणून सोनकुटा फुलयली बिस्मिल्लाक तिसरे खेपे गुरवाचार धरलो आणि तिचो नॉनस्टिक तव्याचो दुवाळो खर झालो नवो ना जल मलकनी कौ मागोजुन तिका विचार पे धाड़ि अरे तेरी उम्र क्या और फिर से पेट से क्या हाँ पहले दो बच्चे और अब तीसरा क्या चल रहा है ये हाँ तेरे उम्र की बच्ची पढ़ती है मेरी और तू बच्चा पैदा करने में लगी है आदमी शराबी और दो बच्चों में ये तीसरा मालकीत नेसता ने्हता भरभरताली बिस्मिल्लाच्या गुरुवाचारा मुखार तिच्या कानार नॉनस्टिक तव्याची गजाली वाऱ्यावर विरगळली झक मार्केत तवा मांगीसो असे बिस्मिल्लाक झाले रात दिस बिस्मिल्लाक ती नॉनस्टिक तव्याचे चुर्र चुर्र चुर करून डोसा कट्टा असली सपना लागली तिने आता लिपोन दवरपाक दोन जागो सोदून काढलो पितुळच्या पिंपां पोना ती साठवपाक लागली तीनश्या वयर जमिल्ले पैसे नॉनस्टिक तव्याचे मोल काढिल्ले पण वळखीच्या दुकानदारांत पोरण्या स्टॉकातलो तवो तीनशांक म्हणून सांगिल्ले दुसऱ्या दिसा कामाक सावन येतना ती तवो हाडपाची सकाळी फुडे तांदूळ आणि इल्लीशी उडदा डाळ फुगत घालपाची रातभर बिस्मिल्लाक नॉनस्टिक तव्याचे चिंतून न्हीद लागली ना फातोंडेर दोळो लागलो आणि ती सपनेली भगभग त्या बरो बरोच तिने नॉनस्टिक तो धरिल्लो तो तापतकच अळंग डोशाचे पीठ ताचेर पातळायले कुरकुरीत तांबडसार डोशा तिने भुरग्या मुखार एनॅमलचे थाळयेत दौरला सब डालकू देतय बाबा म्हणून बटाट्याचे भाजयेचो तोप वयर इतल्यान धप्प आवाज झालो आणि एक किळांस वाऱ्याचे भिरकेर तिच्या कानार पडली आवाजा भिरशी बिस्मिल्ला उठून बसली तिचे हड्डे कलकलपाक लागले कुशीक घो आशिल्लो खोपेचे दार उक्ते आशिल्ले भायर धबधब -धब आवाज येतालो आकांतान भायर पड़ेल्यार, पड़ेल्यार ती भारत धावली पळयल्यार खळये कडेन गर्दी ती पावली तेन्ना तिच्या घोवाक लोकांनी खळयेंतल्यान बाहेर काडिल्लो तकली फुटून रक्ताचे व्हाळ व्हांवताले मुतूंक भायर गेले कडेन तोली वचून खळयत तो ते सगळे पळून बिस्मिल्लान या म्हणे जमनीर बसकण मारली फातिमा बीन तिका सावरले या बोवाळान जागी झाली त्याची दोन्ही भुरगी आकांतून रडत तिका खेम घाली कोणीतरी एकशे आठ पहिली उठ गे उठ गे ऐसे धीरज सोडणारी तू कैसे हो ना तूच घट रे ना अभी और घर मे कुछ पैसा भी है तो रखना तेरे साथीच दवा बिवा को लगणारा उदर मैं तेरे बच्चे को है डरना बिस्मिल्ला उठली आणि खोपी भीतर सरून त्याने पितुळेचे पीप हलयले पोना पैशाची पोटली असली तिच्या नॉनस्टिक तव्याचे सपन गुठलाई बिस्मिल्लान पोटले हात घालो बिस्मिल्लात पोटलेक हात घालो तसे तिचे नॉनस्टिक तव्याचे सपन खळ करून फुटून कुडके तिच्या काळजान रोमले तिच्या पोल्यार गळटल्या दुकानी तिच्या नॉनस्टिक तव्याचे सपन व्हावत ती एकशे आठात वचून बसली